राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि भाजपचे आमदार राम शिंदे यांचा संघर्ष टोकाला। अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सवानिमित्त कार्यक्रमाला परवानगी दिली नाही तर आम्ही करणारच, या भूमिकेवर आमदार रोहित पवार ठाम। चौंडी येथे 31 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मदिन सोहळा दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होत असतो। मागील वर्षी चौंडी येथे राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जन्मदिन सोहळा पार पाडत असताना या ठिकाणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि पोलीस प्रशासनामध्ये मोठा संघर्ष झाला होता। त्यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हाही दाखल झाला। कालांतराने मधल्या काळात राजकीय घडामोडीनंतर राज्यात सत्ता बदल झाल्यामुळे यावर्षी विधान परिषदेचे भाजपचे आमदार राम शिंदे यांनी हा सोहळा हा शासकीय खर्चातून करण्याची परवानगी मिळवली असून या सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजर राहणार आहेत। मात्र याच वेळेस दरवर्षीप्रमाणे चौंडी या गावात अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त पारंपरिक मिरवणुकीसाठी आणि इतर कार्यक्रमांसाठी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी परवानगी मागितली होती। मात्र जिल्हा प्रशासनाने ही परवानगी नाकारल्यानंतर आता आम्ही कसल्याही परिस्थितीत मिरवणूक काढूच असा इशारा राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी दिला। या सोहळ्यावरून आमदार राम शिंदे आणि आमदार रोहित पवार यांचा संघर्ष टोकाला गेला आहे। नियोजनाच्या बैठकीला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना बोलवू नका असे निरोपही दिले असून प्रशासनावर सरकारचे प्रचंड दडपण असल्याचा आरोपही आमदार रोहित पवार यांनी केलाय। साऱ्या नागरिकांच्या मदतीने कार्यक्रम 31 मे साठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीनिमित्त व्हावा अशी आम्ही विनंती केली होती। गेल्या वर्षी आम्ही असाच कार्यक्रम घेतला होता, पण शासनाचा एक रुपया न घेता कर्जत आणि जामखेडच्या सर्व नागरिकांनी इथं कार्यक्रम घेतला होता, पण सरकार बदललं। आम्ही विनंती केली होती नागरिकांच्या वतीने, पण आमच्या विनंतीला त्यांनी नकारात्मक भूमिका घेतली सरकारने आणि प्रशासनाने आम्हाला इथं एखादा कार्यक्रम घेण्यासाठी परवानगी नाकारली। ती ताळकरी माळकरी आध्यात्मिक अनेक लोक आणि नागरिक असे मिळून आम्ही यात्रा काढणार आहोत। 31 तारखेला CM साहेब आणि DCM साहेब येण्यापूर्वी आमची यात्रा सुरू होईल आणि ती संपेल सुद्धा। त्यामुळे आज आपल्या माध्यमातून परत एकदा प्रशासनाला विनंती करतो की आम्ही इथं कार्यक्रम घेत जो आहोत यात्रेचा, त्याला तुम्ही परवानगी द्यावी। आम्ही यात्रा 31 तारखेला सकाळी 7 वाजता घेणार आहोतच। असल्याशिवाय अशा पद्धतीने प्रशासन नकारात्मक भूमिका घेणार नाही। प्रशासनाला तर एवढं प्रेशर आहे की नियोजनाच्या बैठकीला रोहित पवारला बोलू नका असं सुद्धा सांगितलं जातंय। मी इथे असणाऱ्या तमाम जनतेच्या आशीर्वादाने लोकशाही पद्धतीने निवडून आलेलो आहे। काही लोक आमदार असले तरी लोकातून आमदार नाही, त्यामुळे त्यांनी कितीही प्रयत्न केला, कदाचित प्रशासन आज त्यांची सत्ता आहे म्हणून ऐकेल सुद्धा, पण आम्ही लोकांचे ऐकणारे लोक आहोत। लोकांनी सांगितलेलं आहे यात्रा झालीच पाहिजे तर यात्रा होणारच, त्यामुळे अजून सुद्धा वेळ गेलेली नाही। परवानगी आज संध्याकाळपर्यंत प्रशासनाने यात्रेसाठी द्यावी, काही निकष टाकून द्यावी, आम्ही निकष मानायला तयार आहोत। पण सकाळी 7 वाजता यात्रा ही 100% इथं आज चालू होईल आणि मंदिरापर्यंत ती यात्रा लोकांबरोबर ती चालत राहील। मागील वर्षी महाविकास आघाडीची सत्ता असताना गोपीचंद पडळकर यांनी अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमाला चौंडीमध्ये प्रवेश करण्यापासून अडवण्यात आले होते, त्याचाच बदला यावेळेस भाजप घेते अशी चर्चा सध्या जामखेड कर्जत तालुक्यात आहे। यावेळी आमदार रोहित पवार यांनी विविध प्रश्नांवरून पत्रकार परिषदेत भाजपाचा खरपूस समाचार घेतला। आता राज्य सरकारने सेंट्रलाइज पद्धतीने 800 रुपयाचा एकच गणवेश घेतला आणि पालकांच्या समितीला कुठेही चर्चा केली नाही, स्वतःच्या लेवललाच त्यांनी निर्णय घेतला। 400 कोटी रुपये हे गणवेशासाठी खर्च करून टाकले। शाळेला काय झालं होतं, गणवेश घेतले होते का नव्हते याबाबतीतली काही कल्पना मंत्र्यांना नव्हती। मग आत्ता त्यांनी तोडगा काय काढला, तर जे गणवेश राज्य सरकारने घेतले ते 3 दिवस वापरले जाते आणि जे गणवेश पालकांच्या समितीने घेतले ते 3 दिवस घातले जातील, म्हणजे 50-50%।
महाराष्ट्रामध्ये आता ही नवीन चर्चा सुरू झालेली आहे की या सरकारमध्ये 50% कमिशन चालतं. 15 मेला तुकडीचं आवर्तन सुटावं यासाठी मी स्वतः पुण्याचे पालकमंत्री व कृष्णा खोऱ्याचे अध्यक्ष यांच्या अंतर्गत तुकडी प्रकल्प येतो यांना मी नियोजनाच्या बैठकीत विनंती केली होती. चर्चा झाल्यानंतर पाणी सोडता येईल, मग पारनेरचं आवर्तन चालू आहे, काही तांत्रिक अडचणी आहेत, ही सगळी चर्चा झाल्यानंतर त्या चर्चेमध्ये राम शिंदेसुद्धा होते. मग असं ठरलं की 21 तारखेला 21 मेला आपण पाणी सोडूया. बैठक संपली, शिक्कामोर्तब झाला, 21 तारखेला पाणी सुटणार. पण त्यानंतर पालकमंत्र्यांनी अजून एकदा बैठक घेतली आणि 21 तारीख ही 25 तारखेला नेण्यात आली. त्या बैठकीला आम्हाला बोलावलं नाही, म्हणजे मला बोलावलं नाही. मग माझे विरोधक इथं काही पत्रकारांशी बोलत असताना बोलले की 21 तारखेला ठरलेलं आवर्तन हे 25 तारखेला येतं आहे आणि त्याचं खापर हे माझ्यावर फोडण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मला माझ्या विरोधात असणाऱ्या महाशयांना एवढंच सांगायचं आहे, बाबा 9 महिने झालं सरकार बदललं आहे, महाविकास आघाडीचं सरकार नाही, भाजपचं सरकार आलेलं आहे, पालकमंत्री हे भाजपचे आहेत. 21 तारखेचा निर्णय 25 तारखेला नेण्याचा हा पालकमंत्र्याचा होता, जे आपले नेते आहेत, आणि अशा परिस्थितीमध्ये आज त्यांची ट्वीट बघितली की मी म्हणजे ते पालकमंत्र्यांशी बोलले आणि आज पाणी सोडलं. अरे सोशल मीडियाचा खेळ कोण करतं आहे? त्यावेळेस तुम्हाला बोलता आलं नाही, सिनेमध्ये पाणी सोडत असताना भोसेखिंडतून सोडावं अशी मी विनंती केली होती, त्याला तुम्ही नकारात्मक भूमिका घेतली. मग हे जे काही राजकारण चाललेलं आहे ते आज BJP काळात चालू आहे, त्यामुळे मी तर विरोधी पक्षामध्ये असणारा एक कार्यकर्ता आहे, एक आमदार आहे, उगाच माझ्यावर खापर फोडू नका. लोकांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत आणि जे पुण्यामध्ये आंदोलन झालं त्याच्यामध्ये भाजपचे नेतेसुद्धा होते, शिंदे गटाचेसुद्धा नेते होते, त्यामुळे उगाच एका पक्षाचं आंदोलन झालं म्हणून असं काय झालं हे लोकांना फसवू नका. भाजपच्या सरकारमध्ये जे पाणी 15 येणार होतं, परत मग 21 येणार होतं, आज 25 तारीख उजाडल्यानंतर ते पाणी सुटतं आहे, त्यामुळे याला जबाबदार कोण हे लोकांना माहिती आहे, आजचं सरकारच याला जबाबदार आहे हे लोक जाणून आहेत, एवढंच मला इथं सांगायचं आहे. सुजय विखे म्हणतात की एकीकडे तिकडे राष्ट्रवादीचे नेते जे आहेत ते विरोध करताय, म्हणजे नगर जिल्ह्यातले राष्ट्रवादीचे नेते गप्पच आहेत. जेव्हा कुकडीच्या नियोजनाची बैठक होती त्या बैठकीला आमदारांना बोलवलं जातं, खासदारांना बोलवलं जातं, हा प्रश्न तिथं विचारण्यासाठी त्या बैठकीत तुम्ही जर आला असता तर कदाचित चर्चा झाली असती, पण तुम्हाला त्या दिवशी वेळ नव्हता. दुर्दैवाने खरं तर विखे पाटील साहेब मोठे नेते आहेत, ते नगरचे पालकमंत्री आहेत, ते त्या दिवशी येणार होते पण ते त्या दिवशी आले नाही, त्यामुळे जे लोक होते म्हणजे आम्ही होतो, आम्ही आमच्यासाठी भांडलो. या भागातल्या लोकांसाठी भांडण्यासाठी चर्चा केल्यासाठी तुम्ही जर तिथे असता तर समजू शकलो असतो, पण तुम्ही तिथं नव्हता, त्यामुळे बैठक झाल्यानंतर तुम्ही आज काही बोलाल, काही राजकीय वक्तव्य कराल त्याला काही महत्त्व राहत नाही. बैठकीच्या दिवशी बैठकीत बोलणं हे जास्त महत्त्वाचं असतं, मीडियासमोर आणि फक्त बातम्या व्हाव्यात म्हणून बोलणं हा तुमचा त्या ठिकाणी विषय आहे, त्यामुळे तो विषय तुम्ही राजकीय दृष्टिकोनातून करा. उगाच पाण्याच्या बाबतीत कुणीही राजकारण आणू नये एवढंच या ठिकाणी मी विनंती करतो. एकतर जो काय धार्मिक वाद हा ठराविक राजकीय नेत्यांकडनं नाही तर ठराविक घटकांकडनं जो केला जात आहे त्याच्यामागे फक्त आणि फक्त राजकारण एवढाच हेतू आहे. आणि याच्यामध्ये जर आपण बघितलं तर जसं जसं इलेक्शन आता महाराष्ट्राच्या जवळ येत आहे तसा तसा धार्मिक वाद या महाराष्ट्रामध्ये वाढवण्याचा प्रयत्न काही लोकांकडनं होतो आहे. हीच गोष्ट कर्नाटकात झाली होती, पण तिथे असणाऱ्या लोकांनी लोकशाहीची बाजू धरत काँग्रेसला बहुमताने निवडून दिलं.
महाराष्ट्र तो संतांची भूमि आहे, थोर व्यक्तींची भूमि आहे। त्यामुळे भाजपने कितीही प्रयत्न केला तरी त्यांना इथं धार्मिक वादाच्या माध्यमातून सत्ता स्थापन करणं हे जमेल असं मला सोडा लोकांना सुद्धा ते वाटत नाही। त्यामुळे नितेश रावांना मी विनंती करतो, आज बेरोजगारीचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे, शिक्षकांचा आहे, शिक्षणाचा आहे, पाण्याचा आहे, शेतकऱ्याचा आहे, कष्टकऱ्याचा आहे, महिलांचा आहे, त्या विषयांवर आज बोलण्याची जरूरत असताना अशा पद्धतीने सामान्य लोकांच्या अडचणीला दुजाभाव देऊन राजकीय पोळी आपण जर भाजण्याचा प्रयत्न करत असाल तर हे लोक उघड्या डोळ्यांनी बघत आहेत। आपण आज प्रश्न विचारण्याची वेळ या महाराष्ट्रामध्ये आलेली आहे की सामान्य लोकांचे प्रश्न बाजूला ठेवून उगाचच तुम्ही वेगळ्या भूमिका, फक्त तुम्हाला मंत्रीपद मिळावं नाही तर तुम्हाला कुठेतरी महत्त्व मिळावं म्हणून तुम्ही घेत असाल तर लोक हे कधीही माफ करणार नाही। प्रतिनिधी नासिर पठाणचं, पत्रकार अशोक निमनकर, जामखेड।